मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर राहुल पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत हा अतिशय समृद्धतेने नटलेला देश आहे. आपल्या देशामध्ये विविध जातीचे, विविध धर्माचे, विविध वंशाचे लोक राहतात आणि गेल्या हजारो वर्षांपासून अतिशय गुण्यागोविंदाने ते नांदत आहेत. असाच भारतामध्ये खूप प्राचीन काळापासून वास्तव्यात असलेला समाज आहे, तो म्हणजे आदिवासी समाज. आदिवासी समाज हा संपूर्ण भारतभर विखुरलेला समाज आहे आणि सहसा तो डोंगर दऱ्यांमध्ये राहतो. आदिवासी हा शब्द आदि अधिक वासी या शब्दापासून तयार झालेला आहे आणि या समाजाला अतिशय थोर आणि प्राचीन असा वारसा आहे. परंतु गेल्या काही शतकांपासून त्यांच्याबद्दल असा गैरसमज पसरवण्यात आलेला आहे की आदिवासी म्हणजे मागासलेले, आदिवासी म्हणजे रानटी. परंतु मित्रांनो, गेल्या 9 वर्षापासून मी पालघर जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी तालुक्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे आणि इथं मी जे आदिवासी बांधवांचं जीवन बघितलं, जी संस्कृती मी त्यांची बघितली आणि मला असं आढळलं की हे खूपच थोर अशा संस्कृतीचे वारसदार आहेत आणि ही थोर संस्कृती जी आहे ती लोकांना कळावी, महाराष्ट्रातील इतर भागातील लोकांना ती समजावी यासाठी आज मी इथं एक चर्चा आयोजित केलेली आहे. आणि आपल्या या युट्यूब चॅनलवर आज आपल्या सोबत आहेत माननीय श्री रवी गुदर सर. सर, मी आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. मित्रांनो, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो ज्याच्यातून आपल्याला त्यांचा अनुभव, त्यांचं कार्यकर्तृत्व यांची माहिती होईल. मित्रांनो, श्री रवी गुदर यांचं पूर्ण नाव आहे रवी लक्ष्मण गुदर. हे ग्रामीण कवी व अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. गेल्या 23 वर्षांपासून ते प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत असून सध्या ते प्राथमिक व माध्यमिक शाळा चौक तालुका जव्हार जिल्हा पालघर येथे ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे यांच्या जव्हार तालुका शाखेचे ते सचिव आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद जव्हार तालुका शाखेचे ते अध्यक्ष आहेत. सरांचे शिक्षण BA, DED, DSM, BED, MED, DMS एवढे झालेले आहे. सरांच्या खूप साऱ्या कविता व वैचारिक लेखन हाकारा व इतर नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद विद्या परिषद पुणे यांनी आयोजित केलेल्या आदिवासी वारली बोलीभाषेच्या कार्यशाळेत सरांनी शब्द संग्रह, चित्र शब्द संग्रह, संवाद लेखन इत्यादी विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन केलेले आहे व प्रशिक्षण देखील दिलेले आहे. डोंबिवली येथे पार पडलेल्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभागी होण्याचा बहुमान सरांना मिळालेला आहे. या व्यतिरिक्त अतिशय उल्लेखनीय बाब म्हणजे सन 2018 साली अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांनी इंडोनेशिया बाली येथे आयोजित साहित्य संमेलनामध्ये सरांना पुन्हा निमंत्रित केलेले होते. हा सरांसाठी खूप मोठा बहुमान होता. या व्यतिरिक्त विविध राज्यस्तरीय संमेलनांमध्ये सरांनी आपल्या कविता सादर केलेल्या आहेत. जव्हार पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे सरांना सन 2012 साली आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. सरांनी अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसन मुक्ती इत्यादी कार्यामध्ये सक्रिय सहभाग दिलेला आहे. NSS व इतर अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिलेली आहेत. विविध प्रासंगिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सरांनी केलेले आहे. आदिवासी व ग्रामीण भागामध्ये प्राथमिक शिक्षण प्रसाराचे कार्य त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर केलेले आहे. तालुका ते राज्यस्तरीय विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सरांचा सहभाग राहिलेला आहे. आणि मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण आज कोरोनाला सामोरे जात आहोत आणि या कोरोना महामारीच्या काळामध्ये सरांनी एका कला पथकाची स्थापना केली आणि या कला पथकाचे 2 संघ त्यांनी तयार केले आणि या संघांच्या माध्यमातून त्यांनी जव्हार तालुक्यात पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृतीचे खूप महत्वपूर्ण कार्य केलेलं आहे. तर अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या अतिशय अभ्यासू आणि तळमळीने कार्य करणाऱ्या व्यक्तीसोबत आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपल्या चर्चेचा विषय आज असणार आहे आदिवासी समाज, आदिवासी संस्कृती, आदिवासींच्या विविध परंपरा, आदिवासींचे तत्वज्ञान अशा विविध विषयांवर
आज आपण सरांशी चर्चा करणार आहोत. मी सरांना त्यांच्या करिअरच्या संदर्भामध्ये पहिला प्रश्न विचारतो. सर, माझा पहिला प्रश्न आपल्याला असा राहील, सर तुम्ही साधारणतः 23 वर्षांपासून प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहात, तर या क्षेत्राविषयीचे आपले काही अनुभव आम्हाला थोडक्यात सांगा. नमस्कार सर. सर्वात प्रथम आज आपण मला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून एका आदिवासी सारख्या महत्वाच्या समाजाच्या बद्दल एक माहिती किंवा एक मुलाखताच्या रूपामधून इथे मला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. सर, प्राथमिक शिक्षक म्हणून मी 1997 सालापासून जव्हार तालुक्यातील कोगदा, चलतवड, कायरी आणि आता चौक या चार शाळांमध्ये अध्यापनाचं कार्य केलं. आणि अध्यापनाचं कार्य करताना सर, आपण ज्या समाजातून शिकून सवरून नोकरीला लागलो आणि सुदैवाने त्या समाजाच्या त्या या क्षेत्रामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळते, हे माझ्यासाठी सर्वात मोठं भाग्य आहे. सर, खर तर 1995-96-97 हे 2-3 वर्ष मी ठाणा इथे प्राथमिक शिक्षक म्हणून होतो, परंतु आई की ज्या आईची माझी तब्येत सतत त्या आजारी असायच्या आणि त्या आईच्या तब्येतीसाठी किंवा माझ्या आईसाठी खास करून मी ठाणे इथून डिझाईन देऊन आणि जव्हार तालुक्यामध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून जॉईन झालो. आणि इथे आल्यानंतर मी आईला जवळ, माझी आई थोडी मानसिक रुग्ण होती आणि त्या आईला मला माझ्या नोकरीनंतर कुठेही ती इतस्ता भटकू नये, माझी आई एक स्वाभिमानाने जगली पाहिजे याच्यासाठी मी जव्हार इथे आलो. आणि ज्या दिवशी मी 16 सप्टेंबर 1997 जॉईन झालो इथे, तेव्हापासून तर माझी आई 2 ऑक्टोबर 2015 गेली, तेव्हापर्यंत मी आईला कुठेही भटकू दिलं नाही. एरवी याच्यापूर्वी ती सगळीकडे फिरायची, भटकायची आणि तिच्याचं खूप मोठं दुःख मला होत. हे माझं कौटुंबिक सांगत असताना शिक्षक म्हणून मला खरोखर माझ्या हातून या ग्रामीण भागातून खूप चांगले विद्यार्थी घडले. मग एक चांगला विद्यार्थी ज्याचं नाव मी सांगेन, राजेंद्र दापट, तो आज युनियन बँकेचा मॅनेजर आहे. किंवा एक अजय डोके नावाचा विद्यार्थी की जो आज MD करतो आहे, MBBS कम्प्लीट झालेला आहे. इतर इंजिनियर किंवा अजूनही इतरही चांगले प्रोफेसर वगैरे असे सगळे विद्यार्थी घडलेत. आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना त्या काळी की त्या काळी सर मोबाईल किंवा इतर प्रसार माध्यमाचा एवढा भडीमार नव्हता, त्या काळामध्ये विद्यार्थी अतिशय एकाग्रतेने अभ्यास करायचा, त्याला कोणत्याही इतर प्रलोभनाला तो बळी न पडता आपण शिकवलेला घटक, आपण दिलेला स्वाध्याय गृहपाठ, त्याच्यावर तो एकाग्र होऊन जे अभ्यास करायचा त्याच्यामुळे त्याचा परिणाम एवढा छान झाला की त्या काळातली साधारणतः 2010 पूर्वीचे जे विद्यार्थी घडले ते सर्व उच्च पदावर आहेत आणि छान पद्धतीने ते स्वाभिमानाने जगतायत. अजून मधून त्यांचे फोन येतात आणि मला खूप समाधान वाटतं की माझ्या आयुष्याचं कुठेतरी सार्थक झाले, खूप मोठा आनंद आहे मला. एक शिक्षक म्हणून आपल्यासाठी खर तर हाच एक आनंदाचा क्षण असतो. सर सर, जव्हार हा जो संपूर्ण तालुका आहे किंवा संपूर्ण पालघर जिल्हा आहे, हा आदिवासी तालुका आणि आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपला जो आदिवासी समाज राहतो, तर त्यांच्या विविध भाषा, विविध जाती जमाती याबद्दल आमच्या श्रोत्यांना माहिती द्या. सर नक्कीच, की जव्हार हा जो प्रांत आहे किंवा जव्हार हा भाग पालघर जिल्ह्यामध्ये मोडतो आणि पूर्वी पालघर आणि ठाणा मिळून एकच जिल्हा होता. 2014 सालानंतर पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली, परंतु तरी सुद्धा नवीन जिल्हा झाला असतानाही ठाणे आणि पालघर अजूनही एकच समजून आणि त्याच्या जमाती आहेत पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये. साधारणतः कोकणा, वारली, मठाकूर, कळठाकूर, कातकरी, महादेव कोळी, सोबतच मल्हार कोळी अशा ह्या जमाती 6-7 जमाती इथे आहेत. आणि ह्या 6-7 जमाती आदिवासी म्हणून अगदी प्राचीन काळापासून म्हणजे जुन्या अनादि काळापासून इथे एक आदिवासी म्हणून राहत आहे. कालांतराने मल्हार कोळी, या मल्हार कोळी मध्ये सुद्धा मग पुढे मल्हारी वारली झाले, मल्हारी आणि वारली ही जिजबाऊ झाले. किंवा अजूनही मी माझा म्हणजे माझा अभ्यास असं सांगतो की आदिवासी म्हणून हे एकच होते, परंतु कोकणा आणि वारली जर विचार केला तर गवळी नाव हे वारल्यांमध्ये पण आहे, कोकणामध्ये पण आहे. कांबडी हे नाव कोकणामध्ये पण आहे, वारल्यामध्ये पण आहे. किंवा भोये असं नाव आहे की ते 7 जमातीमध्ये आहे. बरोबर, 7 जमातीमध्ये आहे. म्हणजे
जसजसा काल लोटत गेला तस तसे त्या कालानुरूप किंवा कालांतराने या आदिवासी जमातीमध्ये हे गट पडत गेले. परंतु अगदी संविधानिक कुठेही उल्लेख असेल किंवा संविधानिक म्हणून हक्क अधिकार वगैरे असतील तर तिथे कोकणावारली म्हणून नाहीये, तिथे आदिवासी म्हणून एक आहे. तर अशा पद्धतीने ह्या जरी वेगवेगळ्या जमाती असतील तर आदिवासी म्हणून हे खूप महत्वाचं आहे. या आपण विचारल्याप्रमाणे की या पालघर जिल्ह्यामध्ये विशेष करून सगळ्यात जास्त मोठी जमात आहे ती म्हणजे वारली जमात आहे. हे वारली जमातीची वारली बोलीभाषा आहे, वारली चित्रकला आहे, वारली नृत्य आहे, वारली विशेष करून वारल्यांचे सण आहेत. ते सण सर्व जमाती साजरा करतात, त्याचबरोबर कोकणी जमात, त्याचबरोबर महादेवकुळी जमात, ह्या सगळ्या जमातीची मिळून कोकणी भाषा पण आहे. वारली भाषा जशी आहे तशी कोकणी भाषा आहे, त्याचबरोबर कातकरी भाषा आहे, क ठाकूर भाषा आहे. क ठाकूर आणि म ठाकूर ह्या भाषा एकच आहेत, परंतु ते करे कची जास म्हणून ती कटक असा जे शब्द किंवा अक्षर वापरून पुढे बोलायला सुरुवात करतात ते म ठाकूर झाले. तर अशा पद्धतीने त्या भाषा वेगवेगळ्या निर्माण झाल्या आणि सोबतच सांस्कृतिक याच्यामध्ये ढोल नाच, तारपा नाच, गौरी नाच, तूर नाच, मादोड, अगदी हे सर्व नृत्य अनादि जुन्या काळापासून त्या ह्या आदिवासी जमाती करत आलेल्या आहेत. त्या एक मिरवणूक म्हणून आहे, तर त्या काळामध्ये जुन्या काळामध्ये मनोरंजनाची साधनं नव्हती आणि मनोरंजनाची साधनं नसल्यामुळे अतिशय पवित्र भावनेने एकत्रित येऊन दिवसभर कष्ट करून सायंकाळी बेधुंद होऊन नाचायची मंडळी, तो हा सांस्कृतिक भाग. सर, या पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांबद्दल, जाती जमातींबद्दल, भाषांबद्दल खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिली. या भागातील जी समाज व्यवस्था आहे सर, किंवा कुटुंब व्यवस्था आहे, ती नेमकी कशी आहे सर? आदिवासी कुटुंब पद्धती ही पूर्वीपासून एकत्र कुटुंब पद्धती होती, संयुक्त कुटुंब पद्धती. या कुटुंब पद्धतीमध्ये जुन्या काळापासून मातृसत्ताक पद्धती होती. या आजही म्हणजे अलीकडच्या काळापर्यंत सुद्धा की कुटुंबामध्ये पुरुष जसा करता असतो तो बाहेरील सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतो, बाहेरील आपली जबाबदारी कामं वगैरे आटोपून कष्टाची किंवा ताकदीची कामं पुरुष जरी करत असला तरी सुद्धा कुटुंब पद्धतीमध्ये स्त्री जी आई आहे तिला फार मोठं स्थान आहे आणि तिच्याच पुढाकाराने मग कोणकोणते वेगवेगळे समजा सण असतील, लग्नासारखा समारंभ असेल किंवा कोणताही एखादा निर्णय घ्यायचा असेल तर आई ह्या घटकाला खूप महत्व दिलं गेलेलं आहे. दुसरी बाब मी इथे आवर्जून उल्लेख करेन की एखाद्या दुर्दैव प्रसंगी की एखाद्या स्त्रीचं निधन, एखाद्या स्त्रीचा पती वारला, तो वारल्यानंतर तिला दुसरा लग्न करण्याचा अधिकार असायचा. ती अशी दोन तीन मुलं जरी तिला असली तरी सुद्धा समोरचा एखाद्या पती नवरा असेल तो तिला घेऊन त्या मुलासकट तिला स्वीकारायचा. हे वैशिष्ट्य कुटुंब पद्धतीचं आहे. मला वाटतं हे भारतात दुसरे कुठे नसावं सर, आदिवासी समाजा व्यतिरिक्त अतिशय दुर्मिळ आणि हे विशेष असं उदाहरण आहे. अजून सर मी सांगेन की एखाद्या दुर्दैवी वेळी समजा एखाद्या वेळी एखादी बालंती तिने मुलाला जन्म दिलाय आणि दुर्दैवाने तिचं निधन झालं, तिचं निधन झाल्यानंतर ते जे बाळ असतं ते आता अर्भक जे बाळ असतं त्या बाळाला दूध नसेल असं दूध गाईचं किंवा म्हशीचं पटकन ते घेत नाही. अशा वेळेस तिच्या नात्यातील जर एखादी बहीण, तिची अजून कोणीतरी नातलगीन जर ती बाळंती झाली असेल तर ती स्वतः त्या बाळाला दूध पाजणार. हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. आपण आता अलीकडे बघत आहोत की स्वतःच्या बाळाला सुद्धा आता आया पटकन कसं हे दुधापासून दूर होईल, पण हे आदिवासी संस्कृतीचं असं आहे की दुर्दैवाने एखाद्या वेळी एखादी आई गेली, मृत्युमुखी झाली आणि ते बाळ त्या बाळाला शेजारी एखादी बाळंती नसेल ती दूध पाजणार, हे वैशिष्ट्य. कुटुंब पूर्वी गावामध्ये ह्या जाती कोकणा वारली कोळी ठाकूर हे नव्हतंच. खर तर मी एक कवी म्हणून एक अशी एक चारोळी केली होती की कोकणा वारली कोळी ठाकूर जमाती जरा ठेवू या दूर, कोकणा वारली कोळी ठाकूर जमाती जरा ठेवू या दूर आणि आदिवासींच्या उत्थानार्थ योगदान देऊ भरपूर, भले ठाकतील संकट मेरू दृढ निश्चय ना सोडूया, चला गड्यांनो न्यायासाठी या मनमार्गींना नमूया, या दुराचारींना नमूया. म्हणजे हे जे मनमार्गी किंवा हे भ्रष्टजन किंवा हे संधीसाधू लोक आहेत ह्या लोकांनी कसं गटातटात लोक राहतील आणि त्या गटातटाचा हे लाभ
कसे त्यांना उठवतील हा त्यांचा मुख्य हेतू आहे. तर पूर्वीच्या काळी इथे समजा एक वारल्यांचं घर आहे, इकडून कोकण्यांचं घर आहे, आणि समजा इथे एक मुलगी आहे ती 10-12 वर्षाची आहे, इथे एक मुलगा आहे तोही 10-12 वर्षाचा आहे, तिथे शेजारी शेजारी राहतात. ते जुन्या काळापासून त्या मुलाच्या आई बापाने तिच्या त्या मुलीच्या आईला बहीण मानलेलं आहे, त्या तिच्या बापाने तिच्या आईने तिच्या बापाला भाऊ मानलेला आहे. त्याच पद्धतीने हा मुलगा सुद्धा ह्या मुलीला बहीण मानणार, ही मुलगी सुद्धा ह्या मुलाला भाऊ मानणार. म्हणजे पूर्वीच्या काळी एक कुटुंब म्हणून यांचं हेच कुटुंब नाही तर अख्खं गाव एक कुटुंब असायचं. त्यावेळेस तसले भेद नसायचे, कोकणा वारली किंवा क ठाकूर म ठाकूर अशी कधी भांडणं झालेली नाहीयेत, किंवा कधीही संघर्ष जातीवरून जमातीवरून पूर्वीच्या काळी झालेला नव्हता. गाव हे एकोप्याने गुणगोविंदाने आणि अतिशय सहकार्य म्हणजे थोडक्यात श्रम समूह आणि सहकार्याने राहणारं हे गाव होतं. ही आदिवासीची संस्कृती आणि कुटुंब व्यवस्था होती. सर, पालघर जिल्ह्यामधील जो आपला आदिवासी समाज आहे याची जी विवाह संस्था आहे ती खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे असं मी ऐकून आहे. म्हणजे लग्नाचं वय असेल, लग्न जुळवण्याच्या विशिष्ट पद्धती असतील, त्या संदर्भामध्ये काही प्रथा असतील, किंवा प्रत्यक्ष लग्नविधी, गोंडा प्रथा, काळीमोडचे नियम, यात होत गेलेले बदल, काळानुरूप होत गेलेले बदल, हे समजून घेणं आमच्या सर्वांसाठी खूप उत्सुक्याचं ठरणार आहे. कृपया याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती द्या सर. खूप महत्वाचा मुद्दा आहे सर, की मानवी जीवनातील अतिशय पवित्र बाब, अतिशय एक चांगला विधी म्हणून त्याला ज्याकडे आपण बघतो ते म्हणजे लग्न. आणि हे लग्न आदिवासी मध्ये सुद्धा हा विधी एक विशिष्ट पद्धतीने किंवा एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने पार पाडला जातो. अनादि जुन्या काळापासून आदिवासींची जी लग्न होती ही अत्यंत साध्या पद्धतीने असायची, की त्या काळामध्ये आता अलीकडे आपण लग्न 1-2 दिवसात आटोपून घेतो, पण त्या काळामध्ये 5-5 दिवस 8-8 दिवस लग्न चालायची. अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे लग्न पार पाडण्याच्या अगोदर मी असं म्हणेन की लग्न जुळवण्याची जी पद्धत होती ही अशी होती की पूर्वीच्या काळी जे वहिनीबाई असायचे तेच मुलगी मुलाला बघायची, किंवा मुलगी मुली मुलगा मुलीला बघायचे, मुलीचे आई वडील मुलाकडे जायचे आणि मुलीचे मुलाचे आई वडील मुलीकडे जायचे, आणि ते परस्परांना बहिणींना पसंत झालं का मुलांनी ती मुलगी पसंद करायची, असं जुनी पद्धत होती. परंतु अलीकडे पुन्हा वाटायला लागली की नंतरच्या कालावधीत मुलाने मुलीला न बघितल्यामुळे पुढे त्यांचं सूत जुळत नव्हतं किंवा त्यांचे स्वभाव जुळत नव्हते. अशा वेळेस कालांतराने साधारणतः पाहण्याचा कार्यक्रम व्हायचा. त्या पाहण्याचा कार्यक्रम की थोडक्यात बदामणी हा पण एक शब्द आहे. तर अशी पद्धत असायची, अशी एक तिला आपण अंधश्रद्धा जरी म्हणत असू तरी पण एक परंपरा होती त्या काळात, की एखादी जुनी जाणती भगत मंडळी किंवा भाई जे काही विधी करणारे असायचे ते मुलीकडे जेव्हा बघायला जायचे त्यावेळेस एखादं असं जर का तिथे देवाचं असं लटकवलेलं असेल, एखादा काही असा आपण जसं हे मानतो कळस वगैरे मानतो, तशाच पद्धतीने एखादं जर कपड्यामध्ये असं काही लटकवलेलं त्यांना दिसलं की मग ते म्हणायचे की इथे काहीतरी देव आहे. हा देव म्हणजे जुन्या जी मुलगी त्या मुलीची आई ज्या घरातून आले तिथून हा देव आलेला आहे, म्हणजे पुन्हा ह्या मुलीला आपण इकडे नेणार म्हणजे पुन्हा हा देव आपल्याकडे येणार. मग कधी कधी असं जर बांधलेलं दिसायचं त्याला म्हणायचे तो देव असतो, आणि तो देव दुसऱ्याचा देव आपल्या इथून येऊन तो पुन्हा आपल्याला सीक लावणं किंवा त्रासदायक ठरण्यापेक्षा कधी कधी ती लग्न मोडायची सुद्धा अशी एक पद्धत होती. पण ते तो काळ निघून गेला. आणि अलीकडे मात्र जशी शिक्षणाची प्रगती झाली, समाज उन्नत प्रगत होत गेला, आणि उन्नत प्रगत झाल्यानंतर मात्र नागरी संस्कृती प्रमाणे ह्या पद्धतीला सुरुवात झाली, लग्न पद्धतीला सुरुवात झाली. खर तर पूर्वीच्या काळी मूळ जे आदिवासी होते त्यांच्यामध्ये साखरपुडा हा विधी नसायचा. साखरपुडा हा विधी नसायचा. तिथे एक वराड खाणे, वराडी म्हणतात त्याला, की ज्या ठिकाणी जायचं मुलीला फक्त मुलीला बघणं आणि लगेच तिथल्या तिथं ठराव करून आणि लग्नाची तारीख काय देणं गेलं ते देजमान असायचं, ते म्हणजे देज म्हणजे काय थोडक्यात धान्याच्या स्वरूपात असायचं ते देणार, त्याच्यानंतर हे किती देणार, पैसे किती देणार, त्यानंतर लग्नाची तारीख किंवा मग हे देणं घेणं जे असायचं ते त्याच दिवशी ठरलं जायचं. त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं आदिवासी मध्ये लग्न ठरवताना ब्राह्मणाकडे कधीच गेलेले नाहीये, कधीच नाही.
अगदी तुम्हाला मी सांगेन की आदिवासी मध्ये कातकरी जमात आहे. ह्या कातकरी जमात ही संपूर्ण आदिवासीलाच नाही तर मानव जातीला आदर्श आहे. आज भले ती आदिम जमात असेल पण तिच्या एक वैशिष्ट्य मी सांगतो सर की साधारणतः ही जमात कधीच मे मध्ये किंवा दिवाळी नंतर त्यांचे लग्न होताना मी बघत नाही. आता अलीकडे शिकलेले असतील त्यांचे होतात. यांची लग्न यांची साखरपुडे जून जुलैला होणार आणि लग्न गणपतीच्या दरम्यान होणार पावसाळ्यात लग्न. आणि एकदा का पाऊस संपला का आपलं जे काही वॉचकॅप बांधून किंवा जे काही बिराड घेऊन कामाला ते लगीन झालेली मुलगी नवरा हे कामाला निघून जाणार. म्हणजे यांनी कधीही ते गण बघितले नाही, गुण बघितले नाही, ब्राह्मणाकडे जाऊन तिथी बघितलं नाही. त्यांना वाटेल त्या पद्धतीने त्यांनी तो दिवस ठरवला की या दिवशी आपल्याला आई वडील ज्येष्ठ गावातील पंच कमिटी यांना त्यांचा आशीर्वाद घेऊन आणि गावकीचं जे काही देणं घेणं हे आटोपून लग्न करायचं अशी पद्धत. कधी कधी आदिवासींना लग्न करण्याची ऐपत नसायची. वय झालेली आहे, मुलगा मोठा झाला, मुलगी मोठी झाली, परंतु आर्थिक परिस्थिती संपत्तिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे लग्नाचा खर्च करायचा कसा हा प्रश्न उभा असायचा. बरोबर. मग अशा वेळेस गावातील जे मुलीचे आई बाप मुलाचे आई बाप ते म्हणायचे अरे यांचं तर दोघांनाही परस्परांना ते पसंत आहे. मग आता आपण यांना गावकीचा परवानगी घेऊन पंच कमिटीची परवानगी घेऊन यांना आपण एकत्रित राहायला परवानगी देऊ. खूप छान प्रथा होते सर. हा मग ते एकत्रित राहू लागले. एकत्रित राहून अक्षरशः त्यांना दोन दोन तीन तीन मुलं झाली आणि मुलं झाल्यानंतर समजा कदाचित त्यांच्या नात्यातल्या किंवा कोणाचं लग्न असेल त्या ठिकाणी मग हे मुलं झालेले दाम्पत्याचे तिथे हळद दाबी जायची. हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की त्यांनी कधी ते मी कर्ज काढून मी इकडून तिकडून पैसे आणेन मगच लगीन करेन ही प्रथा पद्धत पूर्वी नव्हती. म्हणजे अगदी नैसर्गिकपणे परस्परांना स्वीकारणं आणि कोणत्याही सनातनी किंवा त्याही पेक्षा मी सांगेन कोणत्याही भट ब्राह्मण वगैरे ह्या यांनी जे काही नेमून दिलेले की आपण ते कण बघितले पाहिजे, तिथी पाहिली पाहिजे, त्यांचे हस्तरेखा पाहिल्या पाहिजेत अशा कोणत्याही ह्या प्रभावाखाली आदिवासीने कधी लग्न केलेली नाहीत. म्हणजे देखावपणा, बडे जाव, खर्चिकपणा या गोष्टींना फाटा देऊन आदिवासी समाज आपले लग्नविधी वगैरे उरकत आलेला आहे. हो सर. आणि याला ऍडिशनल एक मुद्दा म्हणजे अलीकडे हुंडा वगैरे ही जी पद्धत आहे बरोबर, तर आदिवासी मध्ये हुंडा नाव तर हा विषयच नाही, परंतु ज्या मुली बरोबर लग्न ठरलेलं असतं त्या मुलीचा सगळा खर्च मुलीला मुलाकडून एक देजमानाच्या स्वरूपामध्ये मुलीच्या कडे जेवढा खर्च येईल हा सगळा खर्च मुलगा करत असतो. आणि अजून सर सर्वात महत्वाचं की लग्न जेव्हा ठरल्यानंतर लग्न आता बघा कुठेही विवाह दोन मुलं मुलीचा म्हणजे विवाह असतो. आता आपण कोणता तरी लॉन्च म्हणा किंवा कुठेतरी असं मोठं सभा मंगलगृह तिथे करत असतो, परंतु आदिवासीची लग्न ही मुलीच्याच घरी व्हायची. त्याला कारण असं असायचं की एक लहानपणापासून जिला जन्म दिला ती एवढी मोठी झाली ती मुलगी काय काही कामा पण ती त्यांची इकडे राहायला जाणार. मग तिचा जो विदायकीचा जो जे सोहळा असेल लग्न सोहळा तो तिच्या घरीच झाला पाहिजे. म्हणून नवऱ्याने तो कुठेही किती लांब असेल तरी सुद्धा नवऱ्याने तिच्या घरी जायचं, तिच्या घरी तो विधी आटोपायचा, तिला सर्व पंच कमिटीच्या साक्षीने तिला करून आणायचं असं प्रगत होता. सर काळी मोर्चा संदर्भामध्ये म्हणजे घटस्फोटाच्या संदर्भामध्ये कोणकोणत्या प्रथा आहेत, कारण आपल्याला माहिती असेल मित्रांनो की भारतामध्ये समजा एखादी स्त्री विधवा झाली मगाशीच मी म्हणाले त्या पद्धतीनं तर तिचं लग्न आदिवासींमध्ये केलं जायचं, मग तिला मुलं असली दोन तीन मुलं असली तरी सुद्धा तिचं लग्न केलं जायचं. आणि आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये विधवांचं लग्न व्हावं यासाठी समाज सुधारकांना खूप समाज जागृती करावी लागली आणि इंग्रज सरकारने मग 1856 साली विधवा विवाहाचा कायदा संमत केला. परंतु आपण म्हणाले त्या पद्धतीनं आदिवासींमध्ये हा कायदा व्हायच्या आधी ही प्रथा अस्तित्वामध्ये होती. हो सर. लग्न झाल्यानंतर आपण मृत्यू हा जो विषय आहे किंवा थोडक्यात ते लग्न झाल्यानंतर ते दोघेही सुखासमाधानाने नांदावे हा मुख्य उद्देश असतो. पण दुर्दैवाने कधी कधी एखाद्या स्त्रीचा पती मृत्युमुखी व्हायचा तो तिला अर्ध्यावरच तिचा संसार सोडून तो निघून गेल्यानंतर त्या स्त्रीकडे शक्यतो असं वाईट नजरेने कधी समाज बघत नव्हता. किंबहुना मी तर असं म्हणेन की पतीच्या मृत्यूनंतर तिचे आई वडील नातलग हे सगळेजण तिला आधार धीर द्यायचे आणि धीर दिल्यानंतर दुःख तर असायचंच परंतु ह्या दुःखाला कवटाळून न बसता
आता आपण पुढील भविष्याकडे जाताना आपलं आपलं स्वतःचं जीवनाचं जे जीवन थोडक्यात करिअर आहे किंवा जीवनाची हा जीवन राहती आपण हाकायची आहे याच्यासाठी सगळे नातेवाईक हे सगळेजण तिला एखादा साजेसा तिला पसंत पडेल किंवा तोही कदाचित विदूर असेल तर अशा पतीची शोध पतीचा शोध घेऊन तिच्या बरोबर मोहतूर म्हणा किंवा असं त्यांचं एकत्रित लग्न लावून दिलं जायचं. पण ते करत असताना समजा त्या मुली त्या स्त्रीच्या पतीपासून अगोदरची जी काही दोन तीन मुलं असायची ती मुलं सुद्धा स्वीकारून मुलासकट त्या पत्नीला स्वीकारत असायचा तो आणि ते आजपर्यंत चालू आहे. मात्र अलीकडे मी असं म्हणेन की अलीकडची जी काही माझ्यासारखी शिकलेली लोक आहे किंवा आदिवासी समाज आहे तो ह्या ज्या जुन्या पद्धती आहेत याला थोडा छेद देऊन आणि जे नागरिक किंवा जो काही प्रचलित इकडे जी काही पद्धत आहे आधुनिक किंवा जी आदर्श वाटायला लागली अशाकडे ते आकृष्ट झालेले आहेत आणि अलीकडे कधी कधी थोड्या थोड्या कारणासाठी सुद्धा घटस्फोट घेऊन अजून दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करणं म्हणजे हे मुलाकडूनच घडत असतला भाग नाही तर अलीकडे ह्या सगळ्या प्रसार माध्यम किंवा ही सगळी काही ज्याला आपण जगामध्ये आदर्श मानतो परंतु कधी कधी आदर्श मानताना की कुठेतरी त्याच्यात काही मर्यादा आहे अशा संस्कृतीचं अनुकरण करता करता मूळ ही संस्कृतीकडे तो दुरावला गेलेला आहे. मग मुली सुद्धा आता मुलींचे अनेक कायदे आलेले आहेत बरोबर महिला मंडळ आहेत किंवा महिला दक्षता कमिटी आहेत किंवा जेव्हा का नवरा आणि बायको या दोघांचं भांडण झाल्यानंतर नवऱ्यापेक्षा मुलीसाठी जे खूप मोठे कायदे आहेत बरोबर मग ह्या कायद्याचा आणि ह्या महिला ह्या सगळ्या दक्षता कमिटीचा मुलीने अलीकडे खूप गैरफायदा घेतल्याची मी उदाहरणं पाहिलेली आहे. हे आदिवासीसाठी अतिशय म्हणजे वाईट घटना आहे. आदिवासीमध्ये कधीच अशा पद्धतीने महिला व्यभिचारी किंवा असं बेकार वागताना मी कधी पाहिलेली नाही किंवा पुरुष सुद्धा तेवढ्याच अगदी चारित्र्याने किंवा चांगल्या भावनेने त्या मुलीकडे किंवा स्त्रीकडे बघताना आपण म्हणजे तो पूर्वी तो बघत आले. यानंतरचा प्रश्न आहे तो म्हणजे आदिवासी समाजाच्या देवदेवता श्रद्धा अंधश्रद्धा समजुती किंवा धर्मविषयक मत नेमकी काय आहेत त्यांचे सण उत्सव यामध्ये त्यांचा काही प्रतिबिंब पडत का. मी लहानपणापासून एक शब्द ऐकत आलेलो आहे लहानपणापासून देवधर्म देवधर्म म्हणजे देवधर्म आता अलीकडे कोणाचे वेगवेगळ्या पद्धतीचे देव असतील किंवा कोणाचे वेगवेगळे असे धर्म असतील परंतु आदिवासी ह्या संस्कृतीच्या देव श्रद्धा आणि धर्म याविषयी बोलायचं झालंच तर आदिवासी हा मुळात निसर्ग पूजक आहे. आदिवासी हा मुळात निसर्ग पूजक आहे. तो जन्माल्यापासून अक्षरशः जन्माला आल्यापासून मग जंगलातले दिसणारा समजा एखादा वाघ आहे त्या वाघाला सुद्धा आमच्या आयाने भाऊ मानलेला आहे किंवा जंगलातला आमचं ही जी नदी आहे वाते ही नदीला सुद्धा म्हणजे आम्ही आपल्या आदिवासी दैवत मानत आहोत. नदीचा जो काही पती म्हणून ज्याला मानलं गेलं तो डोंगर जो डोंगर देव आहे नद्याचा पती तो पती म्हणून नदी सुद्धा अशा डोंगराला असे वळसे घालत घालतच जाते म्हणजे नदी ही पत्नी आणि डोंगर पती ह्या दोघांना पण आदिवासी मध्ये दैवत मानले गेलेले आहे. दुसरी गोष्ट मग चंद्र असेल सूर्य असेल किंवा मग हिरवा देव असेल नारायण देव असेल किंवा मग ही धनतरी आहे ही धनतरी 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 शब्द तिला आपण पृथ्वी जमीन म्हणतो हिला देव मानलेला आहे. जे खातो त्याला सुद्धा आपण कंसरी तिला हिमाय म्हणून म्हटलेला आहे. खातो जे आहे तिला कंसरी म्हटलेला आहे ती सुद्धा दैवताच्या रूपामध्येच मानली गेलेली आहे. एवढंच काय की वसाची देवता सुद्धा हा नारायण देव आहे नारायण नाही नारायण नारायण देव आहे आणि हा नारायण देव याची वेगवेगळ्या ठिकाणी जसं दामसर गोंदरी वगैरे याच्या ठिकाणी ही नारायण देवाची आजही हे आहे म्हणजे प्रतीक किंवा तिथं मंदिर जुन्या काळात होती परंतु ती जागृत स्थळ आहे. तर ही आदिवासीमध्ये महादेव पण आहे आदिवासीमध्ये हिरवा आहे आदिवासीमध्ये सर्वात मोठा देव आता महादेव आहे. महादेवाला पुढे लोकांनी काय काय नावं दिले ते मला नाही बोलायचं परंतु हा महादेव म्हणजे सर्व ह्या चराचर शक्तीचा तो मुख्य असा मोठा देव आणि त्याच्यानंतर तो नंबरचा देव आपण करणीमध्ये ज्याला मानलं जातं तो हिरवा देव त्याच्यानंतर विशेष करून वारली जमातीमध्ये सर्वात मोठा देव ह्या सगळ्या देवांपेक्षाही मोठा देव तो नारायण देव
नारायण देव पण त्याचा विष्णूशी काही संबंध नाही, विष्णूशी काही संबंध नाही। आता अलीकडे मी असंही म्हणेन की आदिवासी म्हणजे मी हेच, आम्हीच, आपला हाच आदिवासी नाही तर अनादि काळापासून जेव्हा का पहिला सजीव पाण्यामध्ये निर्माण झाला आहे आपण तुम्हाला सर्वांना माहिती आहे, प्रोटोजोआ नावाच्या सजीवानंतर मग त्याचेच असंख्य जलचर झाले, कोणी समजा वनस्पती, कोणी प्राणी, मग प्राण्याचे वेगळे घटक, वनस्पतीचे वेगळे घटक, ही सगळी निर्मिती होताना माणसाची जेव्हा नियंडरतल मानव, प्रोमॅनंट मानव ही प्रगत अवस्था झाली, या प्रगत अवस्थेमध्ये माणूस आल्यानंतर माणूस असं एक म्हणतात की बळी तो कानपिळी, की जो व्यक्ती प्रबळ होत गेला, थोडासा उन्नत सांपत्तिक म्हणा, बौद्धिक दृष्ट्या प्रगत होत गेला, त्याने दुर्बल घटकावर अधिराज्य गाजवत गेला तो, आणि तो अधिराज्य गाजवताना तो पुढे निघून गेला, स्वतःला मोठा समजत गेला। असं म्हणजे समाजाची ही रचना वेगवेगळ्या पद्धतीने होत गेली, परंतु संपूर्ण या भारत ह्या म्हणजे जगात जन्माला आला जे माणूस होता ते सगळे आदिवासीच होते, परंतु स्वतःला त्याने आदिवासी ह्या गोष्टीकडून स्वतःला अलग करून घेतलं आणि स्वतःला एक वेगळी, माझी वेगळी संस्कृती, माझा वेगळा धर्म, माझी वेगळी भाषा, माझं वेगळं स्टँडर्ड, हे सगळं स्वतःने स्वतःला वेगळं तयार करून घेतलं। पण मुळात इथे सगळेच आदिवासीच आहेत ही माझी धारणा आहे। ओके ओके। आणि आदिवासी म्हणजे काय, माझं थोडक्यात श्रद्धा काय आहे की सूर्य सर्वांना सारखी उष्णता देतो, झाड सर्वांना सारखी सावली ऑक्सिजन देतो, किंवा जमीन सर्वांना सारख्याच भावनेने आपल्या अंगावरचा ताण घेत असते, पाणी सर्वांना सारख्या भावनेने तहान भागवत असते, वारा सगळ्यांना सारख्या भावनेने हवा देत असतो। मग ही जर पंचतत्व आहे याला जर श्रद्धास्थाने ती निसर्गातली शक्तीस्थान त्याला हा आदिवासी घटक पूजत आहे, आणि याच्याच आधारे पुढे वेगवेगळी प्रतीक मानली गेली, याच्याच आधारे वेगवेगळे सगळे दैवताच्या नावावर प्रतीक मिथक तयार झाली, आणि मग ते सगळे भक्तीचा बाजार पुढे भरलेला आहे। त्याच्याविषयी मला बोलायचं इथे भाग नाही आहे, परंतु मूळ हे सगळं आहे। पण सर आदिवासी भागामध्ये हे जे देव देवता आहेत तर यांच्यासाठी असे मंदिर आहेत का? सर तसं पाहिलं तर गावामध्ये गावदेवीचं मंदिर हे असायचं, गावदेवी म्हणजे गावदेवी ही सुद्धा एक त्या काळातल्या ज्या जुन्या आदर्श आणि शक्तिशाली आणि सर्वांना घेऊन जाणाऱ्या असे जे काही महान स्त्रिया होत्या त्यांची प्रतीक हे आम्ही आपण आदिवासी मती वेगवेगळ्या असतील, सप्तशृंगी आपण असेल, महालक्ष्मी असेल, किंवा अजून गावदेवी असेल, ह्या सगळ्या त्या कर्तृत्वान नवदेव्या होत्या, त्याला मग इकडे नवरात्र वगैरे झालं तो विषय वेगळा, परंतु त्यांचीच ही मंदिर छोट्या खाली बांधली गेली, परंतु असं फार मोठं मंदिर वगैरे असं नव्हतं। अलीकडच्या काळात साधारणतः 16-17-18 शतकात हनुमानाची मंदिर आली, परंतु ती कशी आली तो पण एक संशोधनाचा भाग आहे। असा हनुमानाचा आदिवासी संस्कृतीशी संबंध जोडला जातो, परंतु तो फार मोठा गहन विषय आहे, त्याच्यावर एक स्वतंत्र आपल्याला बोलावं लागेल। पण साधारणतः हनुमान हा आदिवासी होता असं म्हटलं जातं, परंतु जर मला ह्या विषयी असं सांगायचं की हनुमान हा आदिवासी होता, काही जण मुसलमान सुद्धा त्याच्यावर अधिकार गाजवतात, किंवा अजून जैन किंवा अजून वेगळ्या जाती जमात धर्माचे लोक सुद्धा हनुमानावर आपला हक्क गाजवतात, हिंदू सुद्धा गाजवत आहेत। तर आदिवासीची दैवत ही यांना मंदिर नव्हती, त्यांचे आदिवासी हा कुठेतरी आपला दगड म्हणा किंवा त्याचं वीर ईर म्हणतात त्याला, ईर ईर वीर वीर म्हणजे ते कर्तृत्वान पुरुष होता, आमच्याकडे पण वीर असतात ईरच म्हणतो आम्ही पण ईर, तर तो कर्तृत्वान पुरुष, तो आम्हाला कधी दुखू नये, तो रागू नये, म्हणजे कोपू नये, म्हणून त्याला ते बांधलं गेलं, तो ईर असेल किंवा मग आमची इमाय असेल, आमची म्हणजे कणसरी मधले आमचे हे ते आमच्या करंडी मधले असलेले हे देव पाच देव ते म्हणा, आणि मग इतर आम्ही जेव्हा गावाच्या समोर वेश असते त्या वेशी समोर सुद्धा तो एक प्रकारे गावदेवीचा ती वेश असते ते असेल, आमचा स्वतंत्र एक वाघदेव आहे, वाघ त्याच्या निमित्ताने वाघ बारस होते, ते सुद्धा असं भव्य दिव्य मंदिर नाही, ते उघड्यावर असं झाडाखाली झाडाखाली छोटीशी त्याला असे पडाळ म्हणा किंवा असे 2-3 दांडे लावून आणि तिथं ते वाघ्याचं स्वरूप असेल, वाघदेव त्याची प्रतीक बनवलेली आहे। तर अशी दैवत थोडक्यात आदिवासीची दैवत ही उघड्यावर आहे, त्याला कोणत्या पद्धतीचं असं जाऊन रोज आरती धूप पूजा पाठ वगैरे हे न करता त्याच्या नावानं त्याचं फक्त स्मरण ध्यान करायचं आणि दिवसाची सुरुवात करायची, अशी ही दैवत उघड्यावरची दैवत। सर आदिवासी जो समाज आहे तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये डोंगर दर्या नद्या यांच्या सानिध्यामध्ये राहतो, तर या निसर्गाशी या आदिवासी समाजाचं नेमकं नातं काय आहे?
बघा निसर्ग आणि आदिवासी जसा पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर जगू शकत नाही तसाच ह्या निसर्गाच्या निसर्ग म्हणजे जल जंगल जमीन पाणी पृथ्वी हवा किंवा मग अनेक वेगवेगळं जे चराचर दिसत हे संपूर्ण निसर्गच आहे आणि ह्या निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला त्याने म्हणजे आपलं श्रद्धास्थान मानलेलं आहे अक्षरशः तुम्हाला म्हणतो की निसर्ग एक तुम्हाला म्हणतो की जसं आता पावसाळा चालू आहे आता सध्या मासेमारी कोणी खेकडं पकडतो तर एक असं म्हणजे काळ असा असतो की त्या मासे आणि खेकडं वगैरे यांची सुद्धा काळजी घेणारा हा त्यांना सुद्धा जपणार भले तो खातो पण तरी सुद्धा जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान एक महिना असा असतो की जो महिना इकडे साधारणतः श्रावण पकडला जातो तर इकडे सुद्धा त्या काळात खेकडा मासे न खाण्याचं एक पद्धत आहे आजोबा पंजोबापासून ते पाळत आलेले आहे त्याला कारण असं की हा काळ हा खेकडा आणि मासे प्रजनन काळ असतो आणि या प्रजनन काळामध्ये खेकड्या आणि मास्याच्या पोटामध्ये अंडी असतात ती मारली जाऊ नये म्हणून त्या काळात खेकडे मासेमारी वगैरे बारीक विचार करतो त्याचबरोबर जी काही पक्षी आहेत वेगवेगळे जे प्राणी आहेत त्यांना सुद्धा अतिरिक्त असं धान्य की ते करून आणि ते पशु पक्ष्यांसाठी वेगळ्या पद्धतीने असे ठेवण्याचे पण पूर्वी खळा वगैरे असायचे तिथे ठेवले जायचे की ते पक्ष्यांना सुद्धा ते त्याचा हिस्सा मिळाला पाहिजे तर अशा पद्धतीने पशु पक्ष्यांना ते मानणारे होते एवढंच काय हे एखादं झाड आहे ते झाड औषधी आहे किंवा ते झाड आमच्या वर्षानुवर्षी त्याला आम्ही पूजत आलो हे झाड तोडायचं नाही या झाडाची मुळी या झाडाचा पाला हे सगळं औषधी गुण औषधी आहे आणि म्हणून त्याची त्याला त्या झाडाला सुद्धा त्याने जोपासलेलं आहे थोडक्यात जल असेल जंगल असेल जमीन असेल ही पृथ्वी आहे आता सकाळी उठल्यानंतर अक्षरशः धर्तरीला नमस्कार करणार किंवा जेव्हा कांबड नाच असणार त्या कांबड नाचामध्ये सुद्धा तो जातणारा तो कांबडी असायचा तो हिला देवता म्हणतो ह्या धनतरीला तो काय म्हणतो अथ नाचू काय तथ नाचू धनतरीचे माथेवर नाचू धनतरी माझी मायूर तिला पाय कसा लावूर तर ही अशी ही आमची धनतरी आहे तिला पण मी पाय लावताना पण मला अंगावर काटे येतात ही माझी माय आहे तर अशी ही माझी जी पृथ्वी आहे हा आकाश आहे हे झाड आहे ही नदी आहे हे सूर्य आहे हे जे काही काही मला जगवत आहे मला माणूस म्हणून मला जी ऊर्जा प्रेरणा देत आहे ती त्याची श्रद्धास्थान झालेली आहे असं त्याचं अतूट नातं राहिलेलं आहे त्याच्यामुळे त्याला त्या इकडच्या जे काही चकचकीत जे काही आम्हाला श्रद्धास्थान किंवा एखादा फार मोठा आकर्षित करणारा एखादा धर्म किंवा एखादं फार मोठी संस्कृती याचं आकर्षण आहे याचा एकच गोष्ट माणूस म्हणून जात आहे माणुसकी म्हणून धर्म आहे आणि हे निसर्ग म्हणून हे दिसणार निसर्गातली शक्ती हे त्याचं श्रद्धास्थान आहे खूप सुंदर सर आदिवासी कला आदिवासी लोकसंस्कृती खूप प्राचीन आहे खूप समृद्ध आहे आणि प्रदेशानुसार त्याच्यामध्ये खूप विविधता देखील आहे बघा आपल्या या पालघर जिल्ह्यातील वारली लोककला ही जगप्रसिद्ध आहे तर आपल्या या पालघर जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या अजून आदिवासी कला आहेत सर त्याच्याबद्दल कृपया आम्हाला माहिती द्या आदिवासी आणि कला हा अतिशय घनिष्ठ एक खूप मोठा विषय आहे की आदिवासी पूर्वीच्या काळापासून कला ह्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी जोपासलेल्या आहेत बघा ह्या ज्या आदिवासीच्या ज्या कला आहेत त्या पुन्हा निसर्गाशी निगडीत आहे हो का की जसं आता तुम्हाला म्हणतो की पूर्वीच्या काळी पूर्वी जरी दुःखाच्या वेळी तो वाजवला जायचा तरी पण जो ढोल आहे हा ढोल पूर्वीच्या काळी मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे की दिवसभराची शेतीची कामं कष्टाची कामं आटोपली की तो शीण काढून टाकण्यासाठी दिवसभर तो थकलेला असायचा तरी सुद्धा रात्री संध्याकाळी 7 वाजता आंघोळ करायची कोणत्याही प्रकारचं नशापाणी न करता ढोल घ्यायचा तो ढोल्या असायचा तो वाजवणार आणि ते गावातली जी पुरुष मंडळी असायची त्या ढोलावर नाचायची हा जो ढोल आहे हा बनवण्याचं सुद्धा एक कौशल्य आहे हो का सांगण्याचं तात्पर्य ही एक कला आहे नृत्य कला ही आहे अतिशय महत्वाची आहे नृत्यामध्ये अनेक प्रकार आहेत ढोल आहे तारपा आहे गौरी आहे तूर आहे मी मगाशी म्हटलं भादळ आहे किंवा अजून कांबड आहे असे वेगवेगळे नृत्य कला त्याला लागणारे जे साहित्य आहे ते बनवण्याची सुद्धा एक कला आहे तारपा हे जे बनवणं आहे बरोबर ही सुद्धा एक कला आहे ते तारपा तर अलीकडच्या पिढीमध्ये कोणाला वाजवता पण येत नाही सर जास्त अतिशय बरोबर तारपा हे जे खरं तर
ते मुळात ते नारळ ते माडाची ताडाची झाडं आहेत तीच आता कमी झालेली आहेत. ते बनवण्यासाठीच जे लागणार साधारणतः तो भोपळा लांब असावा लागतो. त्याच्यानंतर ते टोकराचे ज्या दोन मेन हे असतात त्याला वाज मेन सूर करणारे जे असतात नळ्या त्या आज अलीकडे पटकन मिळत नाही. तिसरा जो मेन असतो त्याच्यानंतर नारळाचे झावळे असतात. हे सगळ्यांनी जी बनवण्याचे एक कौशल्य असणारी जी मंडळी असायला पाहिजे ती आता खूप कमी झालेली आहे. दुसरी बाब की बघा हे जे तारपा आहे ना हे जरी आपण वाद्य म्हटलो तरी याच्या सुद्धा ती एक जीवनशैली दडलेली आहे. की जसं जो तारपा वाजवणारा जो माणूस असतो तो बनवताना जे त्या दोन नळ्या असतात बरोबर त्या दोन नळ्या ज्या असतात त्याच्यातून जो सूर निघतो एकामधूनच सूर निघाला तर तो व्यवस्थित वाजत नाही. म्हणून ते ज्या दोन तो आवाज देणाऱ्या नळ्या आहे ह्या दोन नळ्या म्हणजे एक नर आहे एक मादी आहे. नर आणि मादी थोडक्यात या दोन नळ्यामधून जो सूर बाहेर पडतो तो सूर एकत्रित येतो आणि तो सूर त्याचा नाद घुमतो त्या नादावर जे वाजन जे नाचणारी मंडळी आहे पथक ते अतिशय बेहोश होऊन नाचतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य या तारप्याच्या याच्यामध्ये सुद्धा एक संसार आहे किंवा एक जीवन दडलेलं आहे. ते दोघंही नवरा बायको जर थोडक्यात एकत्रित नसतील त्यांचा सूर जर मिळाला नाही तर तो तारप्याचा जो सूर आहे तो लयबद्धत आहे ती व्यवस्थित ऐकायला येत नाही. तर हा पण त्याच्या पाठीमागे जीवनाचा गाडा असल्याशिवाय चालू शकत दोन्ही चाकं महत्वाची असतात. असं दोन्ही नळ्यांमधून सूर निघतो तेव्हा ते स्वर लहरी वगैरे निर्माण होतात आणि मग त्याच्यातून ते एक काय नृत्य जे आहे ते निर्माण होत. हो त्यानंतर कलेच्या स्वरूपात अजून एक की आपल्याकडे हस्तकला आहे शिल्पकला आहे. मग हस्तकलेमध्ये साधारणतः वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्तू बनवल्या जातात किंवा शिल्पकलेमध्ये जे मूर्त्या बनवल्या जातात एखादी समजा दैवत जुन्या काळात इकडे कागदाच्या लगद्यापासून पण काहीतरी बनवतात सर ते विदेशात सुद्धा जात मी असं. हो कागदाच्या लगद्यापासून अक्षरशः आपण बोहाडा वगैरे करतो आणि तिचे काही सोंग नाचवले जातात. ही सोंगी सुद्धा कागदाच्या लगद्यापासून बनवण्यासाठीच एक कौशल्य एक कला आहे ती जुन्या काळापासून चालत आलेली आहे. मी तर असं म्हणेन की नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुका आहे आणि हर्सूलच्या पुढे एक गाव आहे त्या गावाचं नाव आहे दलपतपूर. हा या दलपतपूर येथे पूर्वीच्या काळी अशी शिल्पकला मोठ्या प्रमाणात विकसित झालेली होती आणि मध्यंतरी ह्या 25-30 वर्षाच्या काळात जे काही बोहाडे झाले त्या बोहाड्यामध्ये दलपतपूरवरून ती सोंगा आणली जायची. म्हणजे तिथे बनवणारे जे कलावंत होते बरोबर. मग अलीकडे मग आपण इकडे जातोच रामखिंडला गेलो तिथे कडू नावाचे जे बंधू आहेत त्यांनी ती कला खूप विकसित केलेली आहे. किंवा मग ही शिल्पकलानंतर आपण वारले चित्र. आता ही वारले चित्र जी आहे खर तर आदिवासी जीवनशैली त्याच्यामध्ये दडलेली आहे. आदिवासीचा जन्मापासून तर मृत्यूपर्यंत जे काही सुख आणि दुःखाचे प्रसंग आहेत हे सगळे त्या वारली कलेमध्ये चितारले जातात. त्याच्यामध्ये काही जण अलीकडे वेगवेगळे काही देवता किंवा वेगवेगळे काही काही दाखवतात. हिंदू धर्माचे देव दाखवतात कोणी गणपती दाखवतो. हा आता व्यावसायिक बाजार झाला परंतु मूळ जो चौक काढला जातो जेव्हा लग्न वगैरे होतो त्या लग्नाच्या वेळी जो चौक काढला जातो त्या चौकामध्ये सुद्धा आपले जे दैवत आहेत कुलदैवत हिरवा नारायण हिमाय ही दैवत आहे त्याचा आशीर्वाद घेऊन त्याच्यात अनेक अजून दैवत आहेत. तो जो कलाकार असतो त्याला माहिती असतं की इथे ही दैवत जर काढली गेली नाही तर तो चौक जो खरा भगत असतो भगत तो देवादेवी असते लग्नाच्या वेळेस जर तो खरा भगत त्याने बघितलं की या चौकामध्ये हा देव इथे नाही इथं बसवायला पाहिजे तर त्याला अपूर्ण वाटलं तरी सुद्धा तो पटकन त्याच्या अंगामध्ये जे देवादेवी यायला पाहिजे तो वारा यायला पाहिजे तो येत नाही. म्हणून तो चौक खूप महत्वाचा असतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की जे वारली चौक काढला जातो ते सुद्धा एक चांगलं श्रद्धास्थान आहे दैवताचं स्थान आहे. दुसरं की वारल्यांमध्ये व्यवसाय आहेत वारल्यांची समजा पोशाख आहे किंवा वारल्यांचं वेगवेगळे विधी आहेत जन्म मृत्यूचे विधी हे सगळं त्या वारली चित्रकलेमध्ये चितारलं जातं. म्हणजे संपूर्ण वारल्यांचं सुख दुःखाचे संपूर्ण जगणं त्याच्यामध्ये आदिवासीचं जगणं त्याच्यामध्ये आहे. अलीकडे थोडेसे त्याच्यात मतांतर झालेले आहे. जिव्या सुमा मसे यांनी 1976 साली तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या खर तर सहकार्याने आणि त्यावेळेसचे त्यांचे
पद्मश्री जीवासुमा मसे त्यांना भास्करराव कुलकर्णी यांनी पुढे आणलं आणि त्यांनी त्या माणसाला अक्षरशः भारत सरकारच्या वतीने त्यांना जपान जर्मनी किंवा ब्राझील किंवा अमेरिका लंडन खूप साऱ्या देशांमध्ये पोहोचवलं आणि त्याने ही संपूर्ण जगामध्ये संस्कृती तयार वारली चित्रकलेचा प्रचार प्रसार केला म्हणून त्यांना 2011 साली त्यावेळेस म्हणजे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील 2011 साली यांच्या हस्ते पद्मश्री मिळाला. आता बिहारमधली जी मधुबनी आहे हा सुद्धा एक लोककलेचाच किंवा चित्रकलेचाच भाग आहे, तो आदिवासी कलेचा भाग आहे. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये इकडे जी काही प्रगत असलेली ही कला जीवासुमा मसे त्याच्या अगोदरही कलावंतांनी ती जोपासली आणि ती चितारली, परंतु जीवासुमा मसे यांनी तिला खूप म्हणजे उच्च ठिकाणी नेऊन ठेवलं म्हणून त्यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळाला. आणि ही वारली चित्रकला काढण्यासाठी ज्या सवासणी असतात पूर्वीच्या काळी तांदळाच्या पिठानं वगैरे त्या काढायच्या आणि सवासणी असायच्या किंवा मग त्या धवलेरी नसायच्या लग्न लावणाऱ्या ह्याच तिथं त्या चव वगैरे काढायच्या असं हे होत. म्हणजे ही स्त्रियांची कला होती. स्त्रियांची कला होती आणि त्या स्त्रियांच्या कलेमध्येही तुम्हाला म्हणतो अजून एक उदात्तचा भाग म्हणून की धवलेरी जी असायची ती अशी एक स्त्रीला मान मिळायचा की जिचा पती वारलेला आहे. धवलेरी ती विधवा असेल तिला धवलेरी हा मान मिळायचा आणि इतर समाजांमध्ये अशा ठिकाणी विधवा स्त्रियांना येऊ दिलं जात. हा तिला अशुभ अशा ठिकाणी अशुभ मानलं जातं. परंतु आदिवासी मध्ये धवलेरी जी असायची तिचा पती वारलेला असायचा. अशा स्त्रीला संपूर्ण लग्न लावणे तो चौक वारली चौक काढणे ह्या सगळा मान सन्मान दिला जायचा. सर आदिवासी जो समाज आहे तर या समाजातील जे लोक असतात ते खूप कमी बोलणारे असतात, मितभाषी असतात, दुःख सहन करणारे असतात, दारिद्र्यामध्ये जगणारे असतात, सहनशील असतात. तर अजून अशी कोणती वैशिष्ट्ये आहेत आपल्या आदिवासी बांधवांची? आदिवासी बांधव हा मुळातच शांतता प्रिय आहे. आजपर्यंत आदिवासी माणसाने कोणालाही जाणून बुजून त्रास दिलेला नाही आणि असा हा आदिवासी माणूस निसर्गातील जे नैसर्गिक गुण आहेत किंवा निसर्ग ज्या पद्धतीने शांत शीतल सर्वांना समान भावनेने वागवतो त्याच पद्धतीने आदिवासी सुद्धा प्रत्येकाशी समत्व भावनेने वागत आलेला एक घटक आहे. अलीकडे जरी प्रगती समजा झाली, काही समाज हा उन्नत प्रगत होत जात असताना त्यांनी आदिवासीच्या ज्या काही मूळ चांगल्या संकल्पना आहेत किंवा चांगले स्वभाव वैशिष्ट्य आहेत हे ठेवून दूर थोडेसे अवहेळून आणि काही राजकारण किंवा काही बऱ्यापैकी इतरही आपले एनजीओ संघटना वगैरे मंडळ याच्या माध्यमातून एक थोडं आदिवासीपेक्षाही वेगळं आम्ही काहीतरी प्रगत आहोत उन्नत आहोत असे वागण्याचे काही प्रकार पुढे येत चाललेले आहेत. पण मुळात आदिवासी हा प्रत्येकाशी खरा बोलणारा सगळ्यात महत्वाचा आदिवासी खरा बोलतो. मी स्वतः बोलत नाही तर साधारणतः 6 जानेवारी 2011 सुप्रीम कोर्टाचे एक जजमेंट आहे. मार्कंडे काटजू होते त्यावेळेस. मार्कंडे काटजू हे न्यायाधीश होते. त्यावेळेस एक निर्वाळा दिलेला आहे. नगरमधल्या पारनेर तालुक्यातील एक भिल्लीनीवर अत्याचार झाला होता 1991 साली. तिच्या खटल्यामध्ये तेव्हा तिच्या बाजूने निकाल लागला तेव्हा त्या खटल्यामध्ये मार्कंडे काटजूने असं सांगितलं की आदिवासी हा या देशाचा मूळ मालक आहे. हे पहिलं स्टेटमेंट. दुसरं की आदिवासी कोणावरही जाणूनबुजून अत्याचार करत नाही, आदिवासी खोटा बोलत नाही, आदिवासी कोणा म्हणजे कधी कोणाची चोरी केलेली त्याने म्हणजे चोरी करताना कधी बघितलेला नाही, आदिवासी भीक मागत नाही. सर्वात महत्वाचं अलीकडे जरी आपला ह्या जवळ परिसरातील इकडच्या पाड्या खेड्यातून महिला येत आहेत भीक मागायला, परंतु भीक मागणं ही आदिवासीची संस्कृती नाही आहे. कष्टाने जगणं, श्रम, समूह, सहकार्य ह्या तत्वाने जगणारा हा घटक आहे. मुळातच तो श्रमाने राहून कष्ट करून आणि समूहाने राहतो. आता उदाहरणार्थ समजा गावात सहकार्य प्रत्येकाला श्रम आणि सहकार्य बघा हे परस्पर पूरक गोष्टी आहेत. बरोबर की एखाद्या वेळेस शेतीची कामं शेतीचा कालावधी पावसाळ्यात असतो त्यावेळेस गावातील एक मोठं कुटुंब असेल सगळा गाव त्यांच्याकडे लावणीसाठी जायचा मग नंतरच्या दुसऱ्या दिवशी तिकडे जायचं म्हणजे सगळे मिळून मिसळून एका दिवशी एकाच्या घरची सगळी शेती आटोपायची हे श्रम आणि सहकार्य.
त्याचबरोबर समूह, आता बघा मुळात आपण प्रत्येक ठिकाणी समूह आदिवासी मध्ये खूप महत्वाचा विषय जी नृत्य होत आहेत तारपा नृत्य असेल ही समूहाने नृत्याचे बरोबर मादळ असेल समूहाने तूर असेल समूहाने गौरी असेल समूहाने नाचलं जातात तीही अशी शिस्तबद्ध पद्धतीने आणि अतिशय सुसंस्कारित कि त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचा अभद्रपणा किंवा अश्लीलपणा त्याच्यामध्ये नाही समानत्व आहे तिथे बघा स्त्री आणि पुरुष जोडी जोडीने अक्षरशः हाताला हात पकडून ते भेटून जाऊ नाते परंतु असे कधीही गैरप्रकार झालेले नाही आहेत म्हणजे तिथे अतिशय सदाचार शील याचं सुद्धा पालन अनुपालन करून हे वैशिष्ट्य आहेत म्हणजे आदिवासी समाजाची ही वैशिष्ट्य आहे आदिवासीने कधीही कोणाची फसवणूक तर कधी केलेलीच नाही उलट आजपर्यंत फसवणूक गंडवला नागवला गेलेला आदिवासी घटकच आहे आता एक उदाहरण सांगतो की कधी काळी समजा एखादा आदिवासी माणूस शहरात आला आणि शहरातल्या एखाद्या त्याला तहान लागली तहान लागल्यानंतर एखाद्या शहरातल्या व्यक्तीने पाणी प्यायला दिलं तर ते एक ग्लास पाणी पिलेला तो आदिवासी माणूस त्याची एवढी जाणीव ठेवतो एवढी कृतज्ञता अभाव ठेवतो की जेव्हा ती व्यक्ती त्याच्या गावाकडे खेड्यात आली तर त्या व्यक्तीला अक्षरशः तो स्वतः अंथरुण पांघरुण करणारी जी चादर त्याला बसायला देणार त्याला जीवू घालणार जाताना त्याला जे एक पहिली किंवा आठवा भर उडी तूर वगैरे ते देणार म्हणजे एवढं उपकारात आणणार तो कधी कृतज्ञ भावनेने आदिवासी वागलेला नाही अलीकडे आदिवासी बदलत आहे आदिवासी खरं तर ही सगळ्यात मोठी समस्या आहे की आदिवासीने स्वतःची संस्कृती स्वतःच हे उदात्त माणूस म्हणून जगणं आहे आणि एक सर्वसमावेशक माणूस म्हणजे जसं बाबासाहेब म्हणाले की म्हणजे पढे लिखे लोकांनाही धोका दिया आहे तसं जेवढे शिकले सवरले आणि नागरी संस्कृतीकडे आकृष्ट झाले त्यांच्यामध्ये बिघाड होत गेला पण आजही जो अडाणी माणूस आहे जो गरीब माणूस खेड्यात वावर करतो तो आजही ह्या सगळ्या स्वभाव वैशिष्ट गुण आणि चांगले विचार घेऊन जगणार आहे सर आज आपण बघतो की आदिवासी भागातील प्रत्येक पाड्यामध्ये शाळा स्थापन झालेल्या आहेत तिथं मुलं शिकता आहेत आधुनिक शिक्षण प्रणाली खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेली आहे तर या आधुनिक शिक्षण प्रणालीच्या आधी ग्रामीण भागामध्ये या आदिवासी भागामध्ये कोणती शिक्षण प्रणाली होती आणि आज या शिक्षण प्रणालीमुळे थोडक्यात उत्तर द्या की आदिवासी भागामध्ये नेमकं कोणकोणते विधायक चांगले बदल होत आहेत किंवा कोणते मग विघातक बदल होत आहेत याबद्दल आम्हाला कृपया माहिती द्या सर साधारणतः 1961 ला जिल्हा परिषदा स्थापन झाल्या 1965 नंतर या जिल्हा परिषदेच्या शाळा आल्या हे आपण ऐकून आहोत म्हणजे अभ्यासानुसार आणि ह्या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा होत्या ह्या पूर्वीच्या काळी अगदी एखादं घर असेल मोकळं घर असेल त्या मोकळ्या घरामध्ये एखाद्या रूम मध्ये भरली जायची त्या गावातली शाळा त्या काळात भले शैक्षणिक सुविधा मोठ्या नव्हत्या पाहिजे तेवढं म्हणजे शिक्षण दर्जेदार नव्हतं सुविधा नव्हत्या परंतु आणि शिक्षक सुद्धा एकच असायचा परंतु त्या काळात गुरुजीला एक विशेष असं स्थान होतं त्या काळातल्या सर्वांनाच वाटायचे की माझा मुलगा माझी मुलगी शिकली पाहिजे आणि म्हणून भले सकाळी 8 पासून गुरुजी त्या गावात हजर असायचा कारण त्या काळात त्यांना माहिती आहे की जवारून किंवा इकडून शहरातून जाऊन तिथे अध्यापन करणं हा भाग नसायचा परंतु गुरुजी तिथे जेवढा वेळ असायचा तेवढा वेळ त्याच्या त्याला जेवढं शक्य होईल तेवढं त्याने शिक्षण दिलेलं आहे त्या काळातलं म्हणजे संख्या ज्ञान असेल किंवा वाचन लेखन भाषा ज्ञान असेल किंवा ह्या सोबत एक जीवनातलं ज्ञान कार्यकौशल्य भले आता सारखी कौशल्य विकास किंवा कार्यक्रम नाही आहे पण तरी सुद्धा त्या काळातल्या मुलांना कला हेरून त्याचं कौशल्य हेरून गुरुजी त्यांना प्रेरणा देत गेलेला आहे हे त्या काळचं वैशिष्ट्य होतं आणि 72 नंतर आश्रम शाळा ह्या महामंडळच्या आल्या त्या महामंडळच्या शाळेमध्ये सुद्धा शिक्षण जे दिलं गेलं ते भले शिक्षक केंद्रित असेल भले 1964 कोठारी आयोगाच्या नुसार तर ते शिक्षण असेल परंतु ते शिक्षण खूप चांगलं होतं कारण मुलगा जे काही शिक्षण घ्यायचा तो अतिशय मन लावून घ्यायचा त्याचा एकच उद्देश की माझी परिस्थिती बदलवली पाहिजे मी गरीब आहे माझ्या वाटेला दहीने दुःख आहे हे दूर करायचं असेल माझ्या आईवडिलांचे जर दिवस बदलवायचे असतील तर मी शिकलो पाहिजे आणि त्या काळात आश्रम शाळा हे अतिशय महत्वाचं एक ठिकाण असं होतं की त्या माध्यमातून मुलं खूप चांगले शिकली मी सुद्धा इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत आश्रम शाळेचा विद्यार्थी आहे त्या काळात जे जडणघडण होण्याचं एक माध्यम असेल एक
ठिकाण असेल ते म्हणजे आश्रमशाळा. मला खूप चांगलं त्या काळातलं शिक्षण आठवतं. परंतु साधारणतः 1995 ला क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम आला आणि तिथून जे प्रयोग सुरू झाले 1995 क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम, 2004 कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम, 2005 राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा आला, त्याच्यामध्ये म्हणजे हे सगळं सर्व शिक्षा 2003 सालानंतर ते सर्व शिक्षा अभियान आलं आणि तिथे बऱ्यापैकी पैसा, तिथे बऱ्यापैकी भौतिक सुविधा आणि प्रशिक्षण या गोष्टी आल्या आणि मूळ शिक्षण हे थोडस बाजूला राहिलं आणि हे सगळे कागदोपत्र किंवा प्रशिक्षण ट्रेनिंग याला शिक्षक गुरुजी जात जाऊ लागला आणि इकडे शिक्षणाकडे साहजिकच दुर्लक्ष होत गेलं. मग आज आपल्या आदिवासी समाजाची शैक्षणिक स्थिती नेमकी कशी आहे? गुणात आदिवासी समाज हा आज चांगल्या पद्धतीने शिकलेला आहे. आज फार कमी प्रमाण असेल आदिवासी मध्ये की तो अशिक्षित आहे, म्हणजे फार म्हणजे कातकरी समाज जुन्या पिढीमध्ये जुन्या पिढी नवीन पिढी मात्र पूर्ण शिकते, नवीन पिढी एक पूर्ण साक्षर आहे आणि शिकतही आहे. मुळात आदिवासीची साधारणतः 1965 साली झालेला आहे, 70 साली झालेला आहे. त्या पिढीत त्या दशकातली माणसं ही बहुतेक शिकलेली होती. जरी समजा त्यांना नोकऱ्या नाही मिळाल्या तरी सुद्धा ते स्वतः शिकून 7-8 शिकून आपल्या मुलाला त्याने चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलेलं आहे. परंतु अलीकडे काय झालंय, त्यांची जी मुलं आहेत की ह्या पिढीतली जी काही मुलं त्यांना अलीकडे सगळ्या सुविधा मिळालेल्या आहेत. सर्व उच्च चांगल्या पद्धतीचे दर्जेदार शिक्षण आहे, चांगल्या पद्धतीचे चांगले शिक्षक आहेत, घरची सुद्धा आई वडिलांचं चांगली साथ आहे. परंतु मुळात जे काही चित्त विचलित करणार, अवधान विचलित करणारी जी माध्यमे आलेली आहेत, दूरदर्शन असेल, मोबाईल असेल किंवा अजूनही इतर जे काही चॅनल्स आहेत, याच्या माध्यमातून मुलाचं जी एकाग्रता होती, अभ्यासाकडे ती एक निष्ठा होती, ती ढळलेली आहे. आणि आज विद्यार्थी हा एक विद्यार्थी राहिलेला नसून तो परीक्षार्थी राहिलेला आहे. आणि मी मला कधी कधी सुरुवातीला अभिमान वाटायचा, पण आताही मला थोडं दुःख वाटतं की प्राथमिक लेवलला कधी कॉपी हा प्रकार कधी चालला नाही. परंतु अलीकडे मुलं हे जो आरटी आला 2009 आणि 2010 ला त्याची अंमलबजावणी झाली, तेव्हापासून पहिली ते आठवी सरसकट पास करणं, याच्यामुळे मुलाचाही एक विश्वास झाला किंवा एक दृष्टिकोन निर्माण झाला की नाही अभ्यास केला तरी आपल्याला पास होणारच. शिक्षकांचं पण तसंच झालं, शिक्षकाचं पण तसंच झालं की आपण नाही शिकवलं नाही काही घेतलं तरी मुलगा पास होणार आहे, आठवीपर्यंत ढकलला जाणार आहे. मुळात आरटीचा उद्देश तसा नव्हता, सरसकट पास करणं जरी असलं तरी पण आरटीचा उद्देश खूप छान होता, सातत्यपूर्ण मूल्यमापन होतं की एखादा विद्यार्थी कुठे कमी पडतोय त्याच्या त्या क्षमतांना पुन्हा एकदा अध्यापन करून त्यांना पुन्हा त्या पूर्ण करून त्याला पुढच्या टप्प्यामध्ये नेणं, सातत्यपूर्ण शिक्षण होतं. किंवा एखादा विद्यार्थी जरी नापास झालाय किंवा कमी पडलाय तरी पण नाही, तो गायनामध्ये आहे, तो नृत्यामध्ये आहे, तो हस्तकलेमध्ये चित्रकलेमध्ये आहे, त्या कलेला प्रोत्साहन देऊन त्याला तिथपर्यंत नेणं, आठवीपर्यंत नेणं असं होतं. परंतु दोन्ही घटकांनी याच्यात मी सर्व विद्यार्थ्यांना दोष देत नाही, सर्व गुरुजनांना पण दोष देत नाही. अजूनही काही एक 50-60% अशी मंडळी गुरुजन वर्ग त्याची अजून निष्ठा आहे की नाही. मी जरी आरटी आला, जरी वेगळे काही बदल शैक्षणिक प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र जरी आला तरी सुद्धा तो त्याच निष्ठेने आणि त्याच तळमळीने विद्यार्थ्यांना शिकवत आहे. आणि विद्यार्थी सुद्धा 50-60% सुद्धा चांगले आहेत, परंतु जे काही 40% जे विद्यार्थी आहेत ते त्याला वेगवेगळी कौटुंबिक पार्श्वभूमी असेल, पालकांचं बऱ्यापैकी दुर्लक्ष असेल आणि इतर सामाजिक सुद्धा जे वातावरण आहे ते त्याला सुद्धा जबाबदार, राजकीय वातावरण आहे, हे मीडिया जबाबदार आहे, याच्यामुळे ते जे विद्यार्थी लायक असून ते शिकू शकत नाही. सर, आदिवासी समाजाची एक अशी प्रतिमा आहे की आदिवासी समाज हा दारिद्र्यामध्ये जगत असतो, गरीब असा समाज आहे आर्थिक दृष्ट्या. तर नेमकं तुम्ही या भागामध्ये जन्माला आला, त्या भागामध्ये तुम्ही लहानाचे मोठे झालात, इथं तुम्ही नोकरी करत आहात, तर तुम्हाला चांगलं माहिती असेल की आदिवासी समाजाची नेमकी आर्थिक स्थिती कशी आहे, ती कृपया आमच्या श्रोत्यांना सांगा. सर, आदिवासी समाज हा जुन्या काळापासून म्हणजे साधारणतः इथे संस्था नव्हतं त्या काळापासून त्याची आर्थिक परिस्थिती एवढी छान नव्हती किंवा एवढी प्रगत नव्हती, कारण त्या काळात संस्थान काळामध्ये राजाचं सगळ्याकडे लक्ष असायचं,
पण तरी सुद्धा राजा प्रत्येक घटकापर्यंत पोहोचेल याची काही खात्री देता येत नव्हती. पण त्या काळामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय होता आणि शेतीवर त्याचं चरितार्थ चालायचं. पण इतर जे काही प्रगतीचे जे काही मार्ग होते, प्रगतीची जी साधनं होती ती नसल्यामुळे तो आर्थिकदृष्ट्या कमकुवतच राहिला. परंतु पुढे मात्र 1972 ला मग ते आदिवासी विकास महामंडळाची स्थापना झाली असेल किंवा मग पुढे पुढे जाऊन आदिवासीसाठी ज्या वेगवेगळ्या योजना आल्या त्याच्यासाठी एकात्मिक विकास प्रकल्प झालं किंवा आदिवासी आयुक्तालय झालं, ह्या सगळ्याच्या माध्यमातून आदिवासीचा विकास झाला पाहिजे. मग तो शैक्षणिक झाला पाहिजे, सांस्कृतिक झाला पाहिजे, त्याचे इतरही जे काही त्याचे प्रश्न असतील ते प्रश्नासाठी आरोग्य असेल त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, यासाठी शासनाने दखल घेतली सुद्धा त्याचा फायदा आदिवासी समाजाला झालेलाही आहे, खूप चांगला झालेला आहे. दुर्दैवाने मला या ठिकाणी जरी फायदा झाला तरी सुद्धा असंही सांगावं लागेल की हे फायदा घेताना काही आदिवासी जी बांधव आहेत त्यांना स्वतःचा विकास करण्यापेक्षा त्या योजनेचा दुरुपयोग सुद्धा काही काही ठिकाणी झालेला आहे असं मी ठामपणे सांगेन. कारण आदिवासी समाजाला एवढ्या योजना असून सुद्धा तो त्याचा चांगला वापर करत नाही किंवा तो खरा गरजू पोहोचत नाही खरा गरजू आहे त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. कधी कधी असे होते की माझ्यासारखा सुशिक्षित आहे, मी शिक्षक आहे, खरं तर मी माझ्या आई वडिलांना किंवा यांना ती योजना दिली नाही पाहिजे, परंतु माझ्या बऱ्यापैकी ओळखी आहे, मी पुढे संबंधित ही यंत्रणा आहे त्यांना भेटून सांगणार की माझ्याच संबंधित नातलगांना ही योजना मिळाली पाहिजे. तर अशा पद्धतीने ती योजना त्या तिथपर्यंत पोहोचत नाही आणि मग आदिवासी मध्ये खर तर आदिवासीसाठीच एक वेगळं बजेट आहे शासनाकडे. बरोबर आहे. आदिवासीच्या जे अर्थ जे काही महाराष्ट्र शासनाचं जे काही अर्थ धोरण आहे त्याच्यामध्ये वेगळं बजेट, स्वतंत्र बजेट आहे. त्या बजेटचा उपयोग हा खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाही, त्याला कारण इथं अशिक्षितपणा तर आहेच पण त्यासोबत इथे आपले स्वतःचे अधिकार काय आहेत, हक्क काय आहेत हे जाणून घेण्याचं तेवढं ज्ञान सुद्धा आदिवासीमध्ये स्वभाव आहे. बिडस्त स्वभाव आहे आणि ज्यांना ज्ञान आहे किंवा ज्यांना कळतंय त्या व्यक्तीने त्याचा बऱ्यापैकी स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतलेला आहे. काही बिगर आदिवासीच्या एनजीओ असतील यांनी सुद्धा त्या योजना राबवल्यात, परंतु त्या योग्य पद्धतीने तंतोतंत जर राबवल्या गेल्या असत्या तर त्याचा खूप चांगला उपयोग झाला असता. परंतु मी शेवटी या आदिवासीच्या योजनांविषयी एवढंच सांगेन की आदिवासींनी आता ह्या नुसत्या शासकीय योजनांवर अवलंबून न राहता स्वतः स्वावलंबी झालं पाहिजे. स्वतः आता एवढ्या वर्षापासून आपल्याला योजना दिल्या गेलेल्या आहेत तरी सुद्धा कधी कधी आपल्याला वाटतं अजून आम्हाला योजना मिळायलाच पाहिजे. बरोबर. अगदी बालक जेव्हा आईच्या मातेच्या गर्भात जन्माला मूल जन्मता समजा गर्भात मूल तयार होतं तेव्हापासून तर मृत्यूपर्यंत वेगवेगळ्या अशा आदिवासीच्या योजना आहेत पण तरी सुद्धा आदिवासीचा विकास का होत नाही. तर याला कारण प्रशासनाला मी दोष देण्यापेक्षा, राजकारणाला दोष देण्यापेक्षा आदिवासी समाज घटकाला मी या ठिकाणी म्हणजे सांगेल की आता आपली मानसिकता बदलली पाहिजे. आपण कुठपर्यंत शासनाच्या योजनांवर अवलंबून राहायचं, आपण स्वतः एक आपलं स्वतःच कर्तृत्व स्वावलंबन स्वतःचा उद्योग करून आणि आपण आपलं स्वतःच आर्थिक संपन्नता आपण करू शकतो. म्हणजे योजनांचा लाभ तर घ्यायला पाहिजे पण आपल्या कुटुंबाला त्या योजनांच्या माध्यमातून कायमस्वरूपी पुढे घेऊन जायला पाहिजे, पुढे घेऊन पुन्हा पुन्हा त्या योजनांचा लाभ घेण्याची गरज भासणार नाही असं तुम्हाला म्हणायचं. कधी कधी एखादं शौचालय आहे ते शौचालय आता दिलं समजा 2000 साली दिलं शौचालय, त्याच कुटुंबाला पुन्हा 2004-05 साली अजून दुसरं शौचालय, म्हणजे ही मानसिकता सर्व दूर आहे. पण एकूण दारिद्र्य आहे आदिवासी भागामध्ये आणि स्थलांतर सुद्धा खूप करतात असं मी पाहिलेलं आहे. माझे खूप विद्यार्थी त्यांचे पालक स्थलांतर करतात, ते कधी कधी स्थलांतर करतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जगण्यासाठी जातात असं म्हणतात. बघा सर, स्थलांतर करणे त्याच्या पर्याय नाही कारण शेतीची माध्यमातून धान्य मिळतं परंतु आदिवासीकडे पैसा नसल्यामुळे त्यांना स्थलांतर करावं लागतं. आणि मग मी सुद्धा लहानपणापासून वसई विरार किंवा मग तिकडे भिवंडीच्या दापोडा मानकोली अलिमगर या गावाकडे दगडाच्या खाणीत काम केलेलं आहे आणि म्हणून मला एक दोन ओळी सांगावसे वाटतात की दगड धोंड्याशी नातं हे जडलं खडी फोडून जीवन संपलं. तर हे माझं दगड धोंड्याशी नातं जडलेलं होतं आणि त्यातून मिळकतीतून मी माझे मेच्या सुट्टीत मी काम करायचो, त्यातून माझे कपडे घ्यायचो, गाईड्स घ्यायचो, मला लागणार शैक्षणिक साहित्य घ्यायचो, म्हणजे अशा पद्धतीने आम्ही शिक्षण घेतलेलं आहे. तर हे मी माझं म्हणत नाही तर असे अनेक
लाखों विद्यार्थ्यांवर ही वेळ येत आहे स्थलांतराची, त्याला कारण आहे गरिबी आहे. सर माझा पुढचा जो प्रश्न आहे तो माझ्या दृष्टीने किंवा आमच्या सगळ्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा असा प्रश्न आहे, ते म्हणजे आदिवासी समाजाचं तत्वज्ञान. आणि हे तत्वज्ञान त्यांच्या जगण्यातून, त्यांच्या आचार विचारांमधून कसं प्रतिबिंबित होतं, व्यक्त होतं, त्याबद्दल आम्हाला माहिती द्या सर. सर आदिवासी मुळात जो जगतो आहे तो एक माणूस म्हणून जगत आहे. त्याला कोणाच्याही म्हणजे सध्याचे काही जगात वेगवेगळं जे तत्वज्ञान आहे, परंतु त्याला एकच माहिती आहे की मी माझा जो दिवस उगवतो, दिवस उगवल्यानंतर माझं उठून आणि माझं जे काही संन्यास मार्गाने आटोपून आणि माझा माझ्या शेतावर जाणं आहे. माझ्या शेतावर गेल्यानंतर माझं शेतावर अतिशय मनापासून कष्ट करून मला त्या कष्टातूनच माझं जीवन मी जगणार आहे, याच्यावर त्याची निष्ठा आहे. कष्टावर त्याची कष्टावर निष्ठा आहे. दुसरी गोष्ट, तो गावात जे थोडक्यात कोणत्याही गावातील इतरांवर अन्याय अत्याचार करून मला काहीतरी असं कोणाकडून ओरबाडून घेणं, ओरबाडणं हे आदिवासींमध्ये नाही, ओरबाडणं ही आदिवासीमध्ये पद्धतच नाही आहे. ज्याने ज्याच्याकडून सहज प्रेमाने जे काही मिळेल तेच तो घेणार. अक्षरशः कधी कधी दोन कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये आदिवासीमध्ये बघा की इथे समजा आज जे काही एखादं समजा जेवण चांगलं बनवलं तर त्या आज विशेष खास जेवणाचा देत आहे म्हणून इथलं जेवण शेजारच्या घरी देणार, शेजारचं जेवण इथे देणार. तर अशा पद्धतीने ते काही रक्ताची नाती नसताना सुद्धा ते भाऊ बहीण म्हणून राहिलेले आहे. म्हणजे ते त्यांचं रक्ताचं नातं नाहीये, परंतु शेजारी ते एवढे कुटुंबासारखे राहिलेले आहेत. शेजार धर्म असा पाळलेला असल्यामुळे अक्षरशः ती माणसं गुण्या गोविंदाने राहिलेले आहेत. दुसरी गोष्ट, आदिवासी सर्वात महत्वाचं की जे काही जीवनाचं तत्वज्ञान एकच सांगते की धर्म वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत, आदिवासीचा एकच धर्म आहे की माझ्याकडून कोणावर अत्याचार होणार नाही, माझ्याकडून मी कोणाला दुखावणार नाही आणि मलाही कोणी दुखावणार नाही. जर आदिवासीचा जर कोणी शेपटावर पाय टाकलं, म्हणजे आदिवासी जेवढा शांतप्रिय आहे तेवढाच आदिवासी स्वाभिमानी सुद्धा आहे. जेव्हा जेव्हा आदिवासींवर अत्याचार झालेले आहे त्या त्यावेळी आदिवासी पेटून उठलेला आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुरुवातीला खूप मोठं योगदान राहिलंय आदिवासींचं, त्याची नोंद घेतली गेली, वेगळा विषय आहे. म्हणजे आदिवासी काहींना असं वाटतं की हा खूप दुर्बल घटक आहे आणि खूप मागास घटक आहे आणि त्याला संस्कृती नाही आहे, असंस्कृत घटक आहे, पण तसं नाही. तो जरी साधा राहत असला तरी सुद्धा त्या साधेपणामध्ये सुद्धा तो समोरच्याला नेहमीच मान सन्मान देणार, कधीच कोणाला दुखवणं हा त्याच्यामध्ये भागच नव्हता. दुसरी गोष्ट की पूर्वीच्या काळी आदिवासीमध्ये जाणं येण्यासाठीची वाहनं नव्हती. मग जाताना तो बघा, पाहुण्या म्हणून जो जायचा तर पाहुण्या म्हणून गेल्यानंतर अक्षरशः तो प्रत्येक गावोगावी एक दिवस इथे थांबायचा, एक दिवस तिथे थांबायचा, आखी गावावर फिरून आणि जी काही नाती असायची ती जोपासायचा, ती सगळी नाती ती जोपासून आणि मग तो इकडे यायचा. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं की आदिवासी मध्ये बघा जे एक हा घटक आहे, सण वेगवेगळे साजरे करता बरोबर, तर ती कवळी भाजी नावाचा जो एक सण आहे, हो कवळी भाजी, तर ह्या कवळी भाजीला एखादी आपल्या घरची जी काही मुलगी दुसरीकडे दिलेली आहे, लग्न तिचं झालेलं आहे, तर तिला आपल्या पुन्हा माहेरी बोलवायचं, ती सासूरवासी माहेरी येणार आणि माहेरी आल्यानंतर तो कोळी भाजीचा सण ती सगळे गुण्या गोविंदाने साजरा करणार. ती कोळी भाजी म्हणजे सफेद मुसळी. सफेद मुसळी का? कवळी भाजी म्हणजे सफेद मुसळी आणि ती अतिशय आयुर्वेदिक आहे. हो हो हो, तिला अगदी परदेशात सुद्धा मागणी आहे आणि खूप चांगली औषधी गुणकारी आहे. ती खाल्यानंतर कोणतंही जे काही आजार विकार आहेत हे शक्यतो बाधा होत नाही असा एक विश्वास आहे आदिवासींना. म्हणून हा सण सगळ्या आदिवासी सगळ्या नातेवाईकांनी एकत्रित येऊन साजरा करायचा. मला असं वाटतं की माणसं जोडणं, माणसं जोडून ठेवणं हे आदिवासींचं जगण्याचा एक महत्वाचा भाग आहे, ते त्यांचं तत्वज्ञान आहे. तत्वज्ञान त्यासाठी काय करता येईल, मग साधेपणा असेल, सदाचार असेल, सदाचार या आदिवासींच्या जगण्याचं खरं तत्वज्ञान आहे. सदाचार आहे, समानता आहे, समानता कधीच असमान म्हणजे कधी ते गावामध्ये असं कधी भेदाभेद हा प्रकार कधीच घडून आलेला नाही.
म्हणजे समतेने ममतेने आणि अगदी एकतेने सगळे म्हणजे बांधव जे काही आज आपण आपल्या लोकशाहीमध्ये घेतात न्याय स्वातंत्र्य समता बंधुता ती मूल्य अक्षरशः या वारली की आदिवासी जीवनामध्ये प्रतिबिंबित झालेली आहे. बरोबर आहे. फक्त ती व्यक्त केली कुठे लिखित स्वरूपात नाही जगण्यातच ती होती जगण्यातच. असा माझा शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे आजचं हे जे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आदिवासी समाजाचं नेमकं भवितव्य काय आहे. नक्कीच खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण प्रत्येक माणूस आणि माणूस मिळून कुटुंब आणि कुटुंब मिळून तो समाज तयार होत असतो तसाच आदिवासी समाज या आदिवासी समाजाचे सुद्धा ध्येय पुढील जीवनाची वाटचाल आणि पुढचं भवितव्य हे त्यांच्याच हातात आहे. आजची परिस्थिती पाहता आज समाज सुशिक्षित झालेला आहे समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे सुधारत आहे समाज आज बऱ्यापैकी वेगवेगळे उद्योग सुद्धा छोटे लघु उद्योग वेगवेगळे उद्योग याकडे सुद्धा वळत आहे. अगदी विद्यार्थी शिकून सवरून उच्च पदस्थ गेलेले आहेत काही विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेकडे सुद्धा जाऊन आणि तिथे अभ्यास सुद्धा करत आहे. म्हणजे समाजाची वाटचाल योग्य दिशेने होताना दिसत आहे पण ह्या सगळ्या वाटचालीमध्ये मात्र आपल्याला एक गोष्ट समाजाने अजून करण्याची अपेक्षा आहे कारण जर ती केली नाही तर अशी म्हणून समाजाने समाजातील सर्वच घटकांनी अगदी विद्यार्थी पालक किंवा समाजातील प्रतिनिधी ग्रामस्थ ह्या सर्वांनीच त्याच्या त्याच्या परीने ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्याच्यासाठीच मी सर्वात महत्वाचं असं सांगेन की आदिवासी म्हणून जे काही स्वतःला दिलेले जे हक्क आहेत थोडक्यात स्वतःचे काही वेगवेगळ्या कायद्याच्या बाबी आहेत या गोष्टीचं त्यांनी ओळख करून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण आज शिक्षण झालेलं आहे एखादा बीए झालेला विद्यार्थी आहे किंवा पदवीधर विद्यार्थीला सुद्धा आपल्याला आपली ओळख म्हणून किंवा आपला इतिहास म्हणून आपल्याला संविधानिक कोणकोणत्या बाबी दिलेल्या आहेत या गोष्टीची त्याला जाणीव नाही. बरोबर. आणि त्या जाणीव नसल्यामुळे कधी कधी तो एखाद्या ऑफिसमध्ये गेला एखाद्या बँकमध्ये पोलीस स्टेशनमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये न्यायालयात कुठेही गेला तरी तो ह्या गोष्टीची जाणीव नसल्यामुळे त्याचं त्याला ज्ञान नसल्यामुळे त्या ठिकाणी तो अतिशय कमी पडतो त्या ठिकाणी त्याला स्वतःच जे काही बोलायचं आहे बोलायचं ते तो बोलू शकत नाही कारण का तर तो अनभिज्ञ आहे. म्हणून आदिवासीमध्ये आता याच्या पुढे लहानपणापासूनच माझं तर विद्यार्थी दशेपासूनच म्हणणं आहे की त्या विद्यार्थ्याला आदिवासी समाजाची संस्कृती काय आहे याची ओळख करून देणं महत्वाचं आहे. आदिवासीच्या साठी संविधानिक म्हणून 342 कलम असेल किंवा 5वी 6वी अनुसूची असेल किंवा अजूनही 73वी घटना दुरुस्ती झाली की जेथे पूर्णतः ग्रामपंचायतीला काही अधिकार बहाल केलेले आहेत तर ह्या गोष्टीची आज विद्यार्थ्यांनी ओळख करून घेण्याची विद्यार्थी दशेतच गरज आहे. म्हणजे आदिवासी समाजाला त्याचं भवितव्य जर सुधारायचं असेल तर राज्यघटनेने कोणते अधिकार दिलेले आहेत हक्क दिलेले आहेत ते समजून घ्यावे लागतील तरच तो भविष्यामध्ये योग्यरित्या वाटचाल करू शकेल असं आपल्याला म्हणायचं. नक्कीच नक्कीच. जर त्याचा अमूल्य वेळ जो आहे तो वेळ आम्हाला आमच्या आदिवासी संस्कृतीशी काही काळ देणं घेणं नसलेल्या अशा गोष्टीमध्ये तो वाया घालवत आहे आणि त्याच्याने काय झालंय की आदिवासी म्हणून आपलं सक्षमतेने पुढे जाण्यासाठी त्याला स्वतःची ओळख सांगताना तो तिथे कमी पडतो आहे. दुसरी गोष्ट जेव्हा जेव्हा त्याला एखादी योजना तरी राबवायची घ्यायची असेल पीओ मधून किंवा अजून आदिवासी विभागातून तर त्याला माहितीच नाही आहे त्याच्यामुळे तो जो आदिवासीचा काही संबंध नसलेला व्यक्ती ती घेतो योजना. परंतु हा खरा आदिवासी असून सुद्धा त्याला ती योजना घेता येत नाही आणि म्हणून मी येते. माननीय श्री रवी बुधर यांनी आदिवासी समाजाची संस्कृती सामाजिक आर्थिक शैक्षणिक स्थिती यांची अतिशय अभ्यासपूर्णरित्या सविस्तर माहिती करून दिली त्याबद्दल त्यांचे मी वैयक्तिक व आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर.